लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। राका कॉलनीमधील नौकार रेसिडेन्सीमध्ये राहणाऱ्या माजी नगरसेविका डॉक्टर ममता शैलेंद्र पाटील यांच्या कुलुबंद फ्लॅट तिघा चोरांनी मंगळवारी फोडला। या घरातून 57,85,000 रुपयांचा ऐवज लुटून पोबारा करण्यात आला। या घरफोडी प्रकरणी गुन्हे शाखा युनिट 1 पथकानं तपासचक्र वेगानं फिरून 24 तासाच्या आत गुन्हेगारांचा शोध घेतला। सराईत गुन्हेगार गोरख सिंग गागा सिंग टाक, अमन सिंग पंजाब सिंग टाक, दीपक तुकाराम जाधव यांना सापळा रचून शिताफीनं बेड्या ठोकण्यात आला। त्यांच्याकडून 56,31,210 रुपये किमतीचे सुमारे 87 तोळे दागिने हस्तगत करण्यात आले। सरकारवाडा पोलिसांच्या हद्दीत राहणाऱ्या एका मोठ्या राजकीय पार्श्वभूमी असलेल्या उच्चभ्रू कुटुंबाच्या घरात झालेल्या मोठ्या घरफोडीनं पोलिसांना एक प्रकारचं आव्हान दिलं गेलेलं होतं। त्यामुळे या गुन्ह्याची लवकरात लवकर उकर करण्याचा मोठा दबाव तयार झालेला होता। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांनी तातडीनं गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना याबाबत तपासचक्र फिरवण्याचे आदेश दिले। त्यांनी पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, अंमलदार मुक्तार शेख, अप्पा पानवळ, राम बर्डे यांच्या पथकाला सक्रिय करून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या। पथकानं अथक परिश्रम घेत तिघा सराईत गुन्हेगारांना गंजमाळमधून ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले। त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी अमेरिकन डॉलर या नकली नोटा समजून गोदावरीत फेकून दिल्याचं सांगितलं। संदीप कर्णिक यांनी गुन्हे शाखेच्या पथकाला 75,000 बक्षीस जाहीर केलेलं आहे। या तिघांना जिल्हा सत्र न्यायालयात सरकारवाडा पोलिसांनी हजर केलं। न्यायालयानं त्यांना 4 दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे। तर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत यांच्या पथकानं मंगळवारी दिवसभर 5 किलोमीटरच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली। सायंकाळी एका फुटेजमध्ये पथकाला क्लू मिळाला। एका मोटरसायकलवर तिघे बसून शिंगडा तलावापासून पुढे उजवीकडे गंजमाच्या दिशेनं वळण घेत असल्याचं फुटेजमध्ये दिसून आलं आणि या तिघा जणांच्या गंजमाळ परिसरातून मुसक्या आवळण्यात आल्या। तर गोरख सिंग आणि अमन सिंग यांनी पाटील यांच्या घरातून दागिन्यांसह 1,800 अमेरिकन डॉलर असलेल्या नोटांचे बंडलही गायब केलेले होते। मात्र त्यांनी नंतर या बंडलवर गांधीजींचा फोटो नाही म्हणून त्या नकली नोटा समजून अमरधाम समोरील टाळकुटेश्वर मंदिराजवळच्या पुलावरून गोदावरी नदीत टाकून दिले। डीव्हीआर सुद्धा नदीत फेकून पळ काढल्याचं तपासात समोर आलेलं आहे। गोरख सिंग यांना यापूर्वी पुण्यात देखील घरफोड्या केल्यात। त्या सर्व गुन्ह्यांमध्ये ज्या ठिकाणी सीसीटीव्ही असल्याचं आढळतं तेथून डीव्हीआर सुद्धा काढून घे सोबत घेऊन तो पळ काढत होता। या आंतरराज्य गुन्हेगाराच्या नाशिक शहर पोलिसांनी मुसक्या बांधलेल्या आहेत। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।